नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस वाय बी एस सी कॉम्प्युटर सायन्सच्या ग्रुप्स अँड कोडिंग थेरी मैथमेटिक्स पेपर सेकंडमध्ये आज आपण युनिट मॉड्युलो एन म्हणजेच ग्रुप ऑफ युनिट्स विच इज डिनोटेड बाय यू एन यावर आधारित आपण टू फाइंड प्रॉपर सबसेट्स ऑफ युनिट मॉड्युलो एन या टाईपचा क्वेश्चन बघतो तर युनिट मॉड्युलो एन म्हणजेच ग्रुप्स ऑफ युनिट्स ह्याची डेफिनेशन अशी असते बघ यू फॉर युनिट मॉड्युलो एन इज सबसेट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स इज लेस दॅन एन अँड जी सी डी ऑफ एक्स एन एन इज इक्वल टू वन म्हणजे त्यांचा जी सी डी वन आला पाहिजे आणि तुम्ही एन जे घेताय तो एन हा एन एक्स जो एलिमेंट आहे हा एक्स एलिमेंट तुम्हाला दिलेल्या पेक्षा कमी असला पाहिजे आणि त्यांचा जी, जी सी डी वन असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं नाव एक्झाम्पलच बघा फाईंड ऑल द सायक्लिक सबग्रुप्स जनरेटेड बाय द एलिमेंट्स ऑफ युनिट

एक ने कमीपर्यंत असतो झिरो ते चौदा त्याच्यातून आपल्याला त्याचे युनिट्स काढायचे असतात हे लक्षात ठेव मग या संचामधून आपण हे जे वन टू फोर सेवन एट इलेवन थर्टीन अँड फोर्टीन हे जे निवडले दीज आर द युनिट्स ते निवडले कसे तर हे लक्षात ठेव हो, आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस ह्या एलिमेंटला आपण ह्या एलिमेंटचा पंधराशी जी सी डी किती येतो ते बघायचं तो जी सी डी जर एक आला तरच तो आपल्याला अंक निवडायचा अदरवाईज निवडायचा नाही मग पंधरा झिरोचा आणि पंधराचा जी सी डी वन येत नाही म्हणून मी झिरो ड्रॉप केला याच्यातून याच्यात इथं मग वनचा आणि पंधराचा जर जी सी डी काढला म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय एक आहे आणि तर तो, तो निवडायचा दोघांमध्ये जर एक कॉमन असेल फॅक्टर्स पाडल्यानंतर तरच तो निवडायचा अन्यथा तो निवडायचा नाही आता टू आणि फिफ्टीन यामध्ये कोणीच कॉमन नाही म्हणजे जी, जी सी डी वन आहे म्हणून टू पण निवडला थ्री आणि फिफ्टीन यामध्ये थ्री कॉमन निघतो तीनामध्ये आणि पंधरामध्ये म्हणून आपण थ्री निवडायचा नाही याच्यात फोर आणि फिफ्टीनचा जी सी डी वन येतो म्हणून आपण फोर निवडला फायू आणि हो फिफ्टीन यामध्ये फाईव कॉमन निघतो म्हणजे जी सी डी त्याचा फाईव्ह होतो म्हणून आपण तो निवडायचा नाही कारण आपल्याला जी सी डी पण पाहिजे कॉमन कोणी नको सिक्स आणि फिफ्टीन यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर थ्री कॉमन निघतो म्हणून आपल्याला एक जी सी डी पाहिजे थ्री कॉमन निघतो याचा अर्थ त्याचा जी सी डी थ्री झाला आणि आम्हाला तर जी सी डी एक पाहिजे मग तो हा निवडायचा नाही सेवन आणि फिफ्टीन जी सी डी एक आहे निवडला आठ आणि फिफ्टीन जी सी डी एक आहे निवडला नऊ आणि फिफ्टीन यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नऊ आणि पंधरा यामध्ये तुम्हाला तीन कॉमन दिसतो म्हणजे जी सी डी त्याचा तीन येतो असा त्याचा अर्थ एक येत नाही मग निवडायचा नाही टेन आणि फिफ्टीन यामध्ये फाईव्ह कॉमन निघतो म्हणून तो निवडला नाही इलेवन आणि फिफ्टीन यामध्ये जी सी डी एक आहे कारण कॉमन कोणीच नाही म्हणून तो निवडला बारा आणि फिफ्टीन यामध्ये परत तीन कॉमन निघतो म्हणून त्याचा जी सी डी तीन झाला म्हणून तो आपण निवडायचा नाही इथं घेतला नाही तेरा आणि चौदा या दोघांमध्ये आणि पंधरामध्ये कोणीच कॉमन नाही म्हणून तेरा आणि चौदा आपण निवडले दीज आर द युनिट्स आणि अशा रीतीनं युनिट मॉड्युलो फिफ्टीनच्या संचामध्ये केवळ ते एलिमेंट येतील ज्या एलिमेंटचा आणि फिफ्टीनचा जी सी डी वन येतो आणि ते एवढे आहेत म्हणून या संचामधून आपण फक्त एवढे निवडले आणि ते या संचात लिहिले दॅट इज युनिट मॉड्युल ऑफ फिफ्टीनच्या संचामध्ये हे घटक आले आता हे प्रत्येक घटक आपल्याला चेक करायचे हे परत हाच ग्रुप जनरेट करतात का म्हणजे यांच्यापासून सब ग्रुप काय बनतात हे प्रत्येक प्रत्येकच आपल्याला चेक करायचं आहे नीट लक्षात ठेव हिअर जी सी डी ऑफ झिरो फिफ्टीन इज नॉट वन जी सी डी ऑफ थ्री फिफ्टीन इज थ्री हे मी तुम्हाला असं लिहून दाखवलं आहे हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी ह्या युनिट मॉड्यूल ऑफ फिफ्टीनच्या संचामध्ये जेवढे घटक येतील ती संख्या म्हणजे याची ऑर्डर होय कारण आपल्याला युनिट मॉडेूल ऑफ फिफ्टीन या संचाची ऑर्डर विचारली होती वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट एट एलिमेंट्स आर देअर इन दिस सेट देअर फोर ऑर्डर ऑफ युनिट मॉड्युल ऑफ फिफ्टीन दॅट इज ऑर्डर ऑफ युनिट मॉड्युल ऑफ फिफ्टीन इज एट हे आपण असं मॉडमध्ये लिहितो हे तुला माहिती आता हे जेवढे एलिमेंट आहेत हे सगळे एलिमेंटचे आपण सबग्रुप काढणार आहोत ह्याच्यामुळं तर परत हे एलिमेंट तयार झाले तरच हा यू युनिट मॉड्युलो फिफ्टीन हा सायक्लिक ग्रुप होईल जर याच्यापैकी एकानेही एवढे एलिमेंट जनरेट केले नाही तर याचा अर्थ तो युनिट मॉड्युलो फिफ्टीन हा सायक्लिक ग्रुप नाही आता आपण वन बाय वन बघूया सो नाऊ फाइंडिंग सब ग्रुप्स ऑफ युनिट मॉड्युलो फिफ्टीन पहिला एलिमेंट आहे वन वनचा तू कितीही घात घे तुला वनच मिळणार म्हणून याच्या सब ग्रुपमध्ये केवळ एक एलिमेंट येणार तो म्हणजे वन आता एलिमेंट घे टू टूचा एक घात टू होतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आता घात घेतल्यानंतर ही संख्या जर पंधरापेक्षा लहान असेल तर काही नाही पंधरा किंवा पंधरापेक्षा मोठी असेल तर पंधराने त्या संख्येला भागायचं आणि जी बाकी उरेल ती त्याची किंमत लिहायची हे तुला माहिती आहे मग आता दोनाचा एक घात म्हणजे दोन पंधरापेक्षा लहान आहे म्हणून तसाच ठेवला दोनाचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन गुणाकारितो चार चार ही संख्या पंधरापेक्षा लहान आहे तसंच ठेव दोनाचा घन कसा लिहिलं बघा दोनाचा घन म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन असं पण आपण लिहू शकतो किंवा दोनाचा वर्ग गुणिले दोन असं पण लिहू शकतो आणि दोनाच्या वर्गाची किंमत तर चार आहे म्हणून इथं मी लिहिला चार चार दोन्ही झाले आठ आठ ही संख्या पंधरापेक्षा लहान आहे म्हणून याला काही केलं नाही आता दोनाचा चार घात दोनाचा चार घात म्हणजे दोनाचा घन गुणिले दोन मग दोनाच्या घनाची किंमत तर आठ आहे गुणिले दोन आठ दोन्ही झाले सोळा सोळा ही संख्या पंधरापेक्षा मोठी म्हणून सोळाला पंधराने भागलं भाग गेला एकाचा व दाबाकी केली बाकी उरली एक याचा अर्थ ही जी बाकी उरली ती याची किंमत झाली म्हणून दोनाचा चार घातची किंमत लिहायची आपण एक आता दोनाचा पाच घात घेऊ दोनाचा पाच घात म्हणजे दोनाचा चार घात गुणिले दोन पण चार घाताची किंमत तर एक आली होती गुणिले दोन गुणाकार झाला दोन म्हणजे दोन ही संख्या यापूर्वी येऊन गेली होती म्हणजे आता संख्या रिपीट व्हायला लागल्या म्हणून आपण स्टॉप व्हायचं आणि दोनाचा सबग्रुप एक दोन चार आणि आठ अशी लिहायची याला आपण एक म्हटलं आता चाराचे सबग्रुप बघू चाराचा एक घात चार चाराचा वर्ग म्हणजे चार गुणे चार सोळा सोळाला जर पंधराने भागलं कारण ही पंधरापेक्षा मोठी म्हणून सोळाला जर पंधराने भागली तर बाकी उरते एक म्हणून याची किंमत लिहायची एक मग चाराचा घन कसं लिहिणार चाराचा वर्ग गुन्हेली चार पण चाराच्या वर्गाची किंमत तर एक आहे म्हणून इथं लिहिलं एक गुणिले हा चार गुणाकार झाला चार यापूर्वी चार आला होता आता चार परत यायला लागला म्हणजे रिपीट होणार म्हणून आपण थांबायचं आणि चाराचे सबग्रुप लिहिताना हा आणि हा चार किंवा हे ऐवजी चार एक चारले म्हणजे एक आणि चार हे चाराचे सबग्रुप झाले त्याला मी म्हटलं दोन पुढचा एलिमेंट आहे सात पुढचा एलिमेंट आहे सात मग साताचे सब ग्रुप बघू सात। सात। साताचा साता एक घात सात होतो साताचा वर्ग होतो सात गुनिलेले सात म्हणजे एकोणपन्नास एकोणपन्नास ही पंधरापेक्षा मोठी आहे म्हणून आपण एकोणपन्नासला जर पंधराने भागलं तर भाग जातो आणि खाली उरते चार बाकी म्हणून एकोणपन्नासची किंमत लिहिताना चार लिहायची याचा अर्थ ता साताचा वर्ग झाला चार मग साताचा घन साताचा वर्ग गुणिले सात साताच्या वर्गाची किंमत आहे चार सात चौक अठ्ठावीस झाले अठ्ठावीस ही पंधरापेक्षा मोठी म्हणून पंधराने भागलं बाकी उरली तेरा मग इथं लिहिले तेरा म्हणजे साताचा घन ची किंमत झाली तेरा साताचा घनाची किंमत झाली तेरा मग साताचा चार घात साताचा चार घात म्हणजे साताचा घन गुणिले सात साताच्या घनाची किंमत तर तेरा येते गुणिले सात तेरी साती एक्क्याण्णव एक्क्याण्णव ही पंधरापेक्षा मोठी आहे भागलं बाकी उरली एक इथं लिहिलं एक चार साताच्या चार घाताची किंमत एक मग साताचा पाच घात म्हणजे साताचा चार घात गुणिले सात साताच्या चार घाताची किंमत एक आहे गुणिले सात म्हणजे सात एक सात पंधरापेक्षा लहान आहे म्हणून सोडून देत अशा रीतीनं सात यापूर्वी आला होता आता परत सात आला म्हणजे संख्या रिपीट व्हायला लागली म्हणून आपण इथं स्टॉप करायचं घात घेणं आणि एक चार सात आणि तेरा हे याचे सबग्रुप झाले साताचे याला आपण थ्री म्हणलं अशा रीतीनं आपण आठाचा सबग्रुप बघणार तोही या पद्धतीनेच बघणार सगळं व्यवस्थित तुझ्या लक्षात आलेलं आहे आणि आठाचा सबग्रुप येतो वन टू फोर एट म्हणजे बाकी वन टू फोर आणि ही एट हे सबग्रुप झाले हेच सबग्रुप दोनाचे पण आले होते म्हणून आपण इथं इक्वल टू सबग्रुप ऑफ दोन असं लिहिलं याला म्हणलं मी चार पुढचं इलिमेंट आहे अकरा मग अकराचेही आपण सब ग्रुप बघणार अकराचा एक घात बघणार अकरा एका अकराचा एक घात अकरा अकराचा वर्ग दुसरा घात बघू म्हणजे अकरा गुणिला अकरा तो गुणाकार येते एकशे एकवीस एकशे एकवीस ही पंधरापेक्षा मोठी म्हणून त्याला पंधराने भागलं बाकी एक उरली म्हणून इथं एक लिहिला अकराचं घन म्हणजे अकराचा वर्ग गुणिले अकरा पण अकराच्या वर्गाची किंमत एक आहे गुणिले अकरा अकरा एक अकरा परत अकरा आली याचा अर्थसंख्या रिपीट व्हायला लागली म्हणून आपण स्टॉप व्हायचं आणि अकराचे सबग्रुप लिहिताना हा एक आणि हा अकरा हे दोन्हीकडे एकच आहे म्हणजे हा अकरा लिहता अशा रीतीनं आपण तेराचे सबग्रुप बघू तेराचा एक घात तेरा तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुणिल तेरा एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर पंधरापेक्षा मोठी आहे मग एकशे एकोणसत्तर जर पंधरापेक्षा मोठी आहे तर त्याला पंधराने भागलं बाकी उरते चार इथं लिहिले मी चार म्हणजे तेराचा वर्गाची किंमत लिहिली चार मग तेराचं घन म्हणजे तेराचा वर्ग गुणिले तेरा तेराच्या वर्गाची किंमत आहे चार गुणिले तेरा तेर चौक बावन्न बावन ही पंधरापेक्षा मोठी त्याला भागलं बाकी उरली सात म्हणून याची किंमत लिहिली सात तेराच्या घनाची किंमत सात मग तेराचा चार घात तेराचा चार घात म्हणजे तेराचा घन गुणिले तेरा तेराच्या घनाची किंमत आहे सात हे बघ गुणिले तेरा तेरी तेरीसाठी एक्क्याण्णव एक्क्याण्णवला आपण जर पंधराने भागलं तर बाकी एक उरती हे आपण मागाशी पाहिलं होतं म्हणून तेराच्या चार घाताची किंमत लिहिली एक तेराचा पाच घात म्हणजे तेराचा चार घात गुणिले तेरा तेराचा चार घातची किंमत एक गुणिले तेरा गुणाकार तेरा तेरा यापूर्वी येऊन गेली म्हणून परत पुढं जायचं नाही आणि अशा रीतीनं आपण एक चार सात आणि तेरा हे तेराचे सबग्रुप लिहायचे आणि हेच सबग्रुप साताचे पण आलेते त्याची इथं मी लिहिलं की इक्वल टू सब ग्रुप ऑफ सेवन अशा रीतीनं फायनल उरलं चौदा आपण चौदाचे सबग्रुप बघणार चौदाचा एक गात चौदा चौदाचा वर्ग चौदा गुणिल चौदा एकशे शहाण्णव एकशे शहाण्णवला आपण पंधराने भागलं बाकी एक उरते म्हणून किंमत एक लिहिली चौदाचा घन म्हणजे चौदाचा वर्ग गुन्हेले चौदा चौदाच्या वर्गाची किंमत एक आहे गुणिले चौदा म्हणजे चौदा एक चौदा चौदा रिपीट झाला म्हणजे इथं स्टॉप व्हायचं अशा रीतीनं चौदाचे सबग्रुप लिहिणार तू एक आणि चौदा हे रिपीट असलेलं ले परत लिहिते नाही तो चौदा इथं आलेला आहे म्हणजे एक आणि चौदा हे चौदाचे सबग्रुप झाले त्याला मी सात म्हणलं अशा रीतीनं दोन चार सात आणि तेरा समान आहेत आठ अकरा आणि चौदा हे सगळे प्रॉपर सबग्रुप ऑफ युनिट मॉड्युलो फिफ्टीन झाले हे प्रॉपर सबग्रुप का कारण तुम्हाला माहिती आहे की ज्या ग्रुपमध्ये ज्या सबग्रुपमध्ये केवळ एक उरतो तो घ्यायचा नाही म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट उरतो तो संच घ्यायचा नाही तो प्रॉपर सबग्रुप होत नाही आणि दुसरा पूर्णच्या पूर्ण संच जर परत आला असेल तो एक घ्यायचा नाही अशा रीतीनं उरलेले बाकी जे आहेत त्यांना आपण प्रॉपर सबग्रुप असं म्हणतो दुसरी महत्त्वाची गोष्ट सिन्स नो एलिमेंट इन युनिट मॉड्यूल ऑफ फिफ्टीन जनरेट्स होल युनिट मॉड्युल ऑफ फिफ्टीन म्हणजे हा ग्रुप एकाही एलिमेंटनं परत निर्माण केला नाही जे आपल्याला सबग्रुप मिळाले ते असे छोटे छोटे मिळाले पूर्ण युनिट मॉड्युलो फिफ्टीन आपल्याला मिळाला नाही म्हणून कुणाही एलिमेंटनं युनिट मॉड्युलो 15 फिफ्टीनचे संपूर्ण एलिमेंट परत जनरेट केले नाही याचा अर्थ युनिट मॉड्युलो 15 फिफ्टीन इज नॉट ए सायक्लिक ग्रुप धन्यवाद